नमस्कार, मी विशाल परदेशी. 11 बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करणार आहोत. बातमी आहे जम्मू काश्मीरच्या संदर्भातली. जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा देणाऱ्या कलम 35 अ या कलमाविरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्ट सोमवारी निर्णय देणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने फुटीरतावादी नेता यासिन मलिकला ताब्यात घेतलं आहे. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं फुटीरतावादी नेता यासिन मलिकला निवासस्थानातून ताब्यात घेतलं आहे. कोठी बाठ पोलीस ठाण्यात त्याला ठेवण्यात आलं असून आगामी काळात आणखी काही फुटीरतावादी नेत्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. हे 35 ए कलम नेमकं काय जाणून घेऊयात. काय त्यातला तपशील आहे नेमका आहे बघा. 1954 राष्ट्रपतींच्या आदेशावरून 35 ए कलमाचा समावेश करण्यात आला. कलम 35 ए लागू करण्यासाठी तत्कालीन सरकारकडून कलम 370 वापर करण्यात येतोय. आणि जम्मू काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला संपत्ती खरेदी करता येत नाही या कलमाप्रमाणे. राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळत नाही. राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरी संधी नाही अशी एकूण तरतूद आहे 35 ए मध्ये. पुलवामा इथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वीचा काही वेळेआधीचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलाय. सुखजिंदर सिंग असं या जवानाचं नाव असून त्यानं हा व्हिडिओ आपल्या पत्नीला पाठवला होता. धक्कादायक म्हणजे यानंतर काही वेळानंच या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यानंतर बातमी बघूयात. पाकिस्तानने सीमा भागात सैन्य तैनात केल्यानंतर आता भारतानंही जोरदार तयारी सुरू केली आहे. काश्मीर सीमा भागात निमलष्करी दलाच्या अतिरिक्त 100 तुकड्या तैनात करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. केंद्रीय निमलष्करी दलाच्या 45, सीमा सुरक्षा दलाच्या 35, त्याचबरोबर SSCB 10 आणि ITBP 10 तुकड्या तैनात करण्याचे आदेश गृह मंत्रालयानं दिलेत. पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजवरची सर्वात तणावाची परिस्थिती आहे. भारत यावेळी काहीतरी मोठं पाऊल उचलण्याचा विचार करतोय असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प बोलत होते, भारतानं या हल्ल्यात जवळपास 50 जवान गमावले आहेत आणि यामुळे भारतीयांच्या भावना आम्ही समजू शकतो असं त्यांनी म्हटलंय. अमेरिकेची या आधीची सरकारं पाकिस्तानला दरवर्षी 93 अब्ज रुपये इतकं आर्थिक सहाय्य करत होती आणि या मदतीचा पाकिस्तान गैरफायदा उचलत होतं. आम्हाला अपेक्षित कृती पाकिस्तान करत नसल्यामुळं आमच्या सरकारनं ही मदत बंद करून टाकल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलंय. पुढे बघूयात. पाकिस्तानकडून कुरघोडी थांबत नसल्यानं नायलाजास्तव पाणी रोखण्याचं पाऊल उचलत असल्याचं केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. असं असलं तरी पाकिस्तानची प्रत्यक्ष पाणीकोंडी होण्यासाठी 6 वर्षांचा कालावधी लागणार आहे. पर पाकिस्तान ये सौहार्द भी गायब हो गया. ये हमारे बीच में जिस प्रकार की रिलेशनशिप आज हो रही है, विशेष रूप से आतंकवाद और आतंकवादियों को सपोर्ट करके, इस पूरे स्पिरिट को पाकिस्तान ने समाप्त कर दिया है. और इसलिए स्वाभाविक रूप से जनता में असंतोष है, क्षोभ है. लोगों ने भी मेरे पास भी मांग की है कि अब इनका एक बूंद भी पानी पाकिस्तान को नहीं देना चाहिए. यह निर्णय करना केवल मेरे डिपार्टमेंट का अधिकार नहीं है, पर इसके बारे में निर्णय भारत सरकार और प्रधानमंत्री और उच्च स्तर पर इसका निर्णय होगा. पर मैंने अपने डिपार्टमेंट को यह कहा है कि पाकिस्तान में उनके अधिकार का भी जो पानी जा रहा था वो कहाँ कहाँ रोक सकते हैं, उसके DPR बनाकर उसका टेक्निकल डिजाइन तैयार करके तैयारी करो. उरी हल्ल्यानंतरही भारतानं पाकचं पाणी तोडण्याचा इशारा दिला होता आणि यानंतर खवळलेल्या दहशतवादी हाफिज सईदनं आगाऊ भाषण केलं होतं. ही भाषा पाहिल्यानंतर पाणी हा किती मोठा प्रश्न पाकिस्तानसाठी आहे हे तुम्हाला लक्षात येईल. बघूयात. पाकिस्तान का पाणी रोकेंगे, कश्मीर के अंदर डैम बना के तुम पाकिस्तान के पाणी को रोकोगे, पाकिस्तान की ज़राअत सनअत का खात्मा करके पाकिस्तान की मईशत तबाह करके सी पैक के मंसूबे नाकाम करने के लिए तू बड़के मारेगा और तू चाहेगा हम चुप रहे. सुन, अगर तू पानी बंद करेगा इंशाल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे, इन दरियाओं में फिर खून बहेगा. बघितलं आपण की किती चेतावणी खरं भाषा या ठिकाणी तो वापरताना दिसतोय.